शिंदे, तुमचे जो टॉवर लाईनचा प्रश्न प्रलंबित होता, आशाताई बुचके यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळे अधिकारी आलेले आहेत, तुम्ही एक बाधित शेतकरी आहात, काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांच्या बाबतीत विषय असा आहे की 2014 पासून हे काम बंद आहे, यामध्ये केंद्र सरकारचं दुर्गाचे काही प्रोजेक्ट आहे, त्याचंही नुकसान होत असेल, परंतु त्यांच्या नुकसानीपेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान हे पहिलं महत्त्वाचं आहे. ताईंना सांगितलेलं आहे, रेल्वे आमच्याकडे, धरणं आमच्याकडे, चाऱ्या आमच्याकडे. आज चाऱ्या गेल्या तर ताईंनी चाऱ्यांचे जी काही नुकसान भरपाई तोही मिळवून देण्याचं काम फक्त ताईंना या ठिकाणी केलेलं आहे, किंवा आता तो शेवटच्या टप्प्यामध्ये जो विषय आहे याच्या अगोदर कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही. हे जे काही टावर लाईनमध्ये गेलेले सर्व शेतकरी बांधव आहेत, सर्वांनी या ठिकाणी म्हणजे हतबल झाले होते की आता काही पर्याय राहिला नाही, तर अशा टायमाला आशाताईंना त्यांना हात दिला आणि नक्कीच हे सर्व शेतकरी इथून पुढच्या काळात आशाताईंच्या समवेत नक्की राहतील अशी एक अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. आशाताईंनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, प्रश्न मार्गी लागेल 100% लागणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.